त्याच्यावरच मी उत्तर दे. बोला काय आहे तुमचं म्हणणं काय सर? आपण आज हल्ला होण्याची शक्यता आहे, त्यानंतर देखील आपण एक ट्विट केलेलं आहे संसदाची निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तुमचा. मला गरज नाही संसदाची निर्माण करण्याची. देवेंद्र फडणवीस यांच्या आधीपासून मी राजकारणामध्ये आहे. सामन्यासारख्या वृत्तपत्राच्या 35 वर्षापासून संपादक आणि मी लाईम लाईट मध्येच असतो. आणि मगाशी म्हणालो आमची बाळासाहेब ठाकरे स्कूल आहे, रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान स्कूल नाही. बरं का? आम्हाला अशी गरज नाही. मी गृहमंत्री म्हणून त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याने बेजबाबदारपणे उत्तर दिलं. इतके बेफिकीर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेला मला दिसत आहेत. नक्की त्यांचं काय सटकली आहे मला माहित नाही. ते इतरांच्या बुद्धीचे मापक काढतात, त्यांच्या बुद्धीचं माप जर काढायला लागलो तर जरा गडबड होईल. या महाराष्ट्रातला एक वरिष्ठ खासदार एक पत्र लिहितो आणि अशा प्रकारचं माझं पहिलंच पत्र आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर त्यांनी गांभीर्य न राखता जे विधान केलेलं आहे ते राज्याच्या गृहमंत्र्याला शोभत नाही. ते एका गुंडाची बाजू घेत आहे. ज्या एका प्लॉट विषयी मी त्यांना माहिती दिली त्याच्याविषयी त्यांनी बोलायला हवं किंवा त्याच्यावर त्यांनी मौन राखायला हवं. पण गृहमंत्री पदाची प्रतिष्ठा न राखता ज्या पद्धतीनं सध्या बोलतायत मला असं वाटतंय ते गोंधळलेले आहेत आणि त्या गोंधळाचा त्रास महाराष्ट्राला होतो. गेल्या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक लोकप्रतिनिधी यांच्यावरती अशा प्रकारचं हल्ले झाले किंवा होण्याची भीती निर्माण झाली. आज अशोक चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याने एक खुलासा केला की त्यांना मारण्याचा प्लॉट. प्रज्ञा सातववरती हल्ला झाला, जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची सुपारी दिली गेली. हे सगळं देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना होत आहे. मी मुख्यमंत्री शिंदे असताना होते बोलत नाही. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये रोज खून, दरोडे, बलात्कार, हत्या होत आहेत आणि आता लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाही आहे. मला त्यांच्याकडे सुरक्षा मागण्याची गरज नाही हे त्यांनी आधी समजून घ्यावं. उलट तुम्हाला सुरक्षा लागली तर मी देईन. आमची शिवसेना मजबूत आहे. मी एकटा आलो आहे, मी एकटाच फिरतो आणि मी एकटाच लढतो आणि नडतो. मी म्हटलं आमची बाळासाहेब ठाकरे स्कूल आहे तेव्हा उगाच इकडे तिकडे काय शब्द जपून वापरा आणि गृहमंत्र्याच्या भूमिकेत शिरा. आणि तुमचं गृहमंत्रीपद हे फक्त राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी नसावं. तुमचं गृहमंत्रीपद जे फुटून आलेले लोक आहेत बेईमान फुटीर आमदार असतील खासदार असतील आमच्या पक्षाचे चिल्लर लोक असतील काही त्यांना सुरक्षा देण्यासाठी नसावं, हे राज्याच्या सुरक्षेसाठी असावं. त्यांचं काय म्हणणं आहे मला त्यात कळलेलं नाही. नितकत म्हणेन ते अत्यंत बेजबाबदारपणे वागले. गोंधळलेले असं आपण म्हणतात नक्की कशावर? नाही नाही, महाराष्ट्रात जे का सध्या चित्र आहे ज्या प्रकारे हे राज्य आलंय ते त्यांना चालवणं अवघड आहे. इलेक्शन कमिशनच्या निकालानंतर महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे, खतखत आहे. हा निकाल युकत घेतलेला आहे आणि मी परत रिपीट करतो 2000 कोटीचं पॅकेज. आय रिपीट 2000 कोटीचं पॅकेज ह्याच्यावर खर्च झालेलं आहे आतापर्यंत. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल सांगता येईल. हे सरकार मुंग्यांच्या वाळवीवरती उभं आहे एवढं सांगतो. मुंग्यांच्या वाळवीवर पाय आहेत, खाली मुंग्या चावत आहेत, गोंधळले आहेत सगळे. हे सगळं उष्ण अवसाने चेहऱ्यावर त्यांच्या
2024 साली ही सगळी चेष्टा आणि मस्करी बाहेर पडते। आपण जे सांगताय प्रकर्षण आपण मुख्यमंत्र्यांना याच्यातून टाळतो आहात, मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहित आहात ना, त्यांच्याकडे कुठली मागणी करता। मी आज ट्विट एक परत त्यांनाही पाठवली आहे, माझ्या पाहिलं असेल। पण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, लोकांचा त्यांच्यावर जास्त विश्वास असेल। ते राज्याचे मुख्यमंत्री होते, ते उत्तम प्रशासक आहे। मी त्यांना एक संवेदनशील राजकारणी समजत होतो, पण आज त्यांनी ज्या प्रकारची विधानं केलेली आहेत, मी नक्कीच म्हणतो की त्यांचं चित्त ठिकाणावर नाही किंवा त्यांना बुद्धीचं अजीर्ण झालं। कारण त्यांनी असं राजे ठाकूर सुद्धा सुरक्षा देण्याचं जे काम आपण आता हे केले होते आरोप, त्यांनी सुद्धा तुमच्या विरोधात तक्रार करणार आहे, तुमचे सगळे आरोप त्यांनी फेटाळलेले। एक गुंड जो खुनाच्या केसमध्ये आत्मदेह होता असं म्हणतात, बरं का, जो जमिनीवर सुटलेला आहे या राज्यामध्ये, तो तक्रार करणार आहे एका लोकप्रतिनिधी विरुद्ध काय? म्हणजे पहा या राज्याला काय दिवस आले। तुम्ही केलेले आरोप खरे की खोटे हे लवकर कळेल असं म्हणतात। फार गांभीर्याने आता आले, मगातून त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे। आरोप खरे खोटे नाही तपास करा असं म्हणतोय मी। माझ्याकडे माहिती आली, मी ती माहिती दिली आणि माहिती अशीच असते। कोणी समोरून सांगत नाही मी तुमच्यावरती हल्ला करा, ही माहिती येते सूत्रांकडून, येते आपल्या माहितगाराकडून येते, आणि आमचं काम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं। गृहमंत्री म्हणून तुम्ही काही गुप्तता काही सिक्रेट्स पाळले पाहिजे। तुम्ही सुद्धा हौशा नवशा गौशांबरोबर काय वावरता? साहेब, पण तुम्ही एकीकडे सांगतायत की असा हल्ला होऊ शकतो, दुसरीकडे तुम्ही सुरक्षा मागत नाही, मग असं मागतो मी कशा करता मागू? तुम्हाला सरकारला कळलं पाहिजे, मी मागणार नाही आणि मी मागतही नाही। तुम्ही जर गांभीर्याने घेत नसाल एखादी गोष्ट, मी यादी देतो ना तुम्हाला, कोणाकोणाला कशी सुरक्षा व्यवस्था जी एवढी वाटली आहे ती मी का बोललो का? हे आमदार खासदार जे फुटून गेले, त्यांच्या घरच्या नोकरांना सुरक्षा दिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।